नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक राजकीय बातमी आहे। मी शरद पवार गट कधीच सोडलेला नव्हता असं खडसेंनी म्हटलंय। मला भाजपात प्रवेश द्या असं देखील कधी देखील म्हटलेलं नव्हतं, मात्र भाजपनं या म्हणून मला आमंत्रण दिलं होतं असंही खडसेंनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे। नाता भाऊ, काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला? मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती। मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलो नव्हतं। मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते, आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही। माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे।